महाराष्ट्र की राजनीति में कांग्रेस नेता सत्यजीत तांबे ने तहलका मचा दिया है। उन्होंने शिक्षक मतदार संघ चुनाव में अपक्ष नामांकन भरने से कांग्रेस के सामने बड़ी समस्या आ पड़ी है। इस मामले में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि समय आने पर हम हमारी भूमिका स्पष्ट करेंगे। आमचं नेमकं धोरण हे काल बावनकुळे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही करू। बघा, असं आहे की सत्यजीत तांबे एक नेता म्हणून, एक व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून निश्चितपणे त्यांचं काम चांगलं आहे, परंतु शेवटी सगळे काही राजकीय जे निर्णय असतात ते धोरणांप्रमाणे करावे लागतात, ते योग्य वेळी करावे लागतात। त्यामुळे कालच बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, बावनकुळे साहेब यासंदर्भात योग्य निर्णय करतील। जरूर मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण त्याला बाळासाहेबही होते, सगळ्याच पक्षाचे नेते होते, आणि आपण जातच असतो ना, म्हणजे राजकीय पक्षामध्ये एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणं हे काही नवीन नाही आहे। आता हे जे काही या ठिकाणी जो काही घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही आहे, पण योग्य वेळी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील त्याची वाट बघा। शेवटी आम्ही देखील त्या ठिकाणी कोण उमेदवार द्यावा या प्रयत्नात होतो, आणि आमची मनापासून इच्छा अशी होती की विखेंनी त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी, आणि त्या संदर्भात राजेंद्रजींची किंवा राधाकृष्णजींची आमची शेवटपर्यंत चर्चा चालली होती, परंतु काही कारणाने त्यांनी असमर्थता त्यामध्ये दाखवली, अन्यथा आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देणं होतं।